नमस्कार, मी प्रिया, प्रियाज लाईफस्टाईलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आज आपण फ्रीज क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. मी माझं फ्रीज कसं नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवते ते आपण आज पाहणार आहोत. हे माझं सिंगल डोअर छोटंसं फ्रीज आहे. मी काही दिवस गावाकडे केले होते त्यामुळे फ्रीजमध्ये खूप सारा पसारा झालेला आहे आणि भाजीपालाही खराब झालेला आहे. त्यामुळे मी सगळ्यात पहिले सगळं सामान बाहेर काढून फ्रीज स्वच्छ करून घेतलं. त्यामधल्या सगळ्या जाळ्या आणि कप्पे बाहेर काढून स्वच्छ धुवून पुसून मग नंतर फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे. चला आता आपण बघूया मी फ्रीज कशा प्रकारे ऑर्गनाइज करते ते. आपण सुरुवात फ्रीजच्या दरवाजापासून करूया. फ्रीजच्या वरच्या कप्प्यात माझे सगळे ड्रायफ्रुट्स ठेवलेले असतात. मनुके, काजू, बदाम, खारीक आणि ड्रायफ्रुट्सची थोडीशी पावडर तयार करून ठेवलेली असते. त्यानंतर या दुसऱ्या कप्प्यामध्ये काही मसाले आणि चिंच ठेवलेली असते. त्यानंतर या तिसऱ्या कप्प्यातही काही मसालेच ठेवलेले आहेत. त्यानंतर या सगळ्यात शेवटच्या कप्प्यामध्ये काही किराण्याचं सामान ठेवलेलं आहे, जसं की रवा, मैदा, काही डाळी, धने, मटकी याप्रमाणे जे बाहेर ठेवले की लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे मी ते सगळं फ्रीजमध्ये स्टोअर करते, त्यामुळे त्याला किडा किंवा अळी लवकर लागत नाही. त्यानंतर या फ्रीजच्या पहिल्या कप्प्यामध्ये इथे दूध ठेवलेलं आहे. त्यानंतर या मागच्या डब्यामध्ये दुधावरची साय आणि समोरच्या डब्यामध्ये दही ठेवलेलं आहे. हे दोन छोटे छोटे डब्बे आहेत, यामध्ये माझ्या मुलीसाठी खजूर आणि या छोट्या डब्यामध्ये तिच्यासाठी बदाम भिजून ठेवलेले असतात. या पहिल्या कप्प्यामध्ये अजून खूप सारी जागा आहे, त्यामुळे काही जर उरलेलं जेवण असेल तर तेही मी डब्यामध्ये काढून याच कप्प्यात ठेवते. त्यानंतर आपण या दुसऱ्या कप्प्यात बघूया काय काय आहे. या दुसऱ्या कप्प्यात येथे गवारीच्या शेंगा निवडून ठेवलेल्या आहेत आणि या तीन बॉक्समध्ये मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता नीट करून व्यवस्थित पेपरमध्ये रॅप करून ठेवलेले असतात. त्यामुळे तिन्ही डब्बे काढले की सगळं सामान एकत्रच मिळून जातं. त्यानंतर या तिसऱ्या कप्प्यामध्ये इथे काही जास्तीचे फ्रुट्स ठेवलेले असतात. यामध्ये लसूण, लिंबू आणि गवती चहा ठेवलेला असतो. या दोन्ही कप्प्यामध्ये मागे अजून भरपूर जागा आहे, त्यामुळे जेव्हा जास्तीचा भाजीपाला आणलेला असतो तेव्हा या दोन्ही कप्प्यांमध्येच तो स्टोअर केला जातो. मी सगळा भाजीपाला हा व्यवस्थित निवडून साफ करून ठेवलेला असतो. हा आहे सगळ्यात शेवटचा माझ्या फ्रीजचा ड्रॉवर. यामध्ये भाज्या या कॉटनच्या कपड्यामध्ये रॅप करून ठेवलेल्या असतात. या ही वरती जी पिशवी आहे यामध्ये पालक निवडून नीट करून ठेवलेला आहे. पालेभाज्यांसाठी मी या प्रकारे कापडी पिशव्या वापरते, त्यामुळे भाज्यांना थोडेफार पाणी सुटलं तरी खराब होत नाही. त्यानंतर या ड्रॉवरमध्ये अशा प्रकारे कापडाच्या खाली मी सर्व भाज्या ठेवलेल्या असतात. इथे सगळ्या फळभाज्या ठेवलेल्या असतात, जसं की बटाटे, टोमॅटो, शिमला मिरची, वांगे, कोबी, शेवग्याच्या शेंगा आणि अजून काही भाज्या असेल तर त्याही इथे स्टोअर केल्या जातात. त्यानंतर सॅलडचं जे सामान असतं, जसं की बीट, काकडी, गाजर, तेही इथे स्टोअर करते. या सगळ्या भाज्या अशा प्रकारे कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या की
त्यांना पाणी सुटत नाही आणि त्या लवकर खराबही होत नाही. फ्रीजरचा उपयोग जास्त करून उन्हाळ्यातच होतो. एरवी मी त्याच्यामध्ये फ्रोझन करून ठेवलेली मटार आणि अद्रक ठेवलेली असते. फ्रीजवरतीही मी जास्त काही पसारा ठेवलेला नसतो. फ्रीजवर फक्त एक फ्लॉवर पॉट, एक शोपीस, एक स्पूनचा स्टँड आणि साखर चहा पावडरचा डब्बा ठेवलेला आहे. आणि फ्रीजवर मी अशा प्रकारे थायलंड आणि मॉरिशियसहून आणलेले फ्रीज मॅग्नेट्स लावलेले आहेत. आणि फ्रीजवरतीच एक नोटपॅड चिटकवलेली आहे, त्यावर मी मला जो भाजीपाला आणायचा आहे त्याची लिस्ट किंवा जो किराणा संपलेला आहे त्याची लिस्ट करून ठेवते. त्यामुळे बाहेर गेलं की एकदमच सगळं सामान आणता येतं. अशा प्रकारे माझं छोटंसं फ्रीज ऑर्गनाईज केलेलं असतं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.